नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला तिसरा टॉपिक पाहायचा आहे, वय वारी। या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, या टॉपिकवरचे खूप महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि या टॉपिकला जास्तीत जास्त वेटेज दिले जाते। IBPS पॅटर्नमध्ये या टॉपिकवर जास्तीत जास्त 10 ते 15 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात। तर आपण या प्रश्नांच्या हे प्रश्न पाहू आणि त्यातूनच काही कन्सेप्ट समजून घेऊ। तर पहिला प्रश्न दिलेला आहे, 6 वर्षापूर्वी राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी 14 होती। आता राम, श्याम आणि राधा यांचे सरासरी वय 22 आहे। तर 8 वर्षानंतर राधाचे वय काय असेल? प्रश्न वाचला आपण, आता एक एक कंडिशन वाचतो आणि त्यानुसार आपण ते त्यावरून कोणते समीकरण तयार करता येईल हे पाहू। पहिली अट आहे, 6 वर्षापूर्वी राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी 14 वर्ष होती। म्हणजे किती? 6 वर्षापूर्वी। राम आणि श्याम यांच्या वयाची सरासरी म्हणजे काय? त्या दोघांच्या वयाची बेरीज भागिले 2 बरोबर किती? 14। सपोज आपण रामसाठी एक्स वापरू, श्यामसाठी वाय वापरू आणि राधासाठी झेड हे नोटेशन वापरू। म्हणजे इथे काय येईल? एक्स प्लस वाय भागिले 2 बरोबर 14। म्हणजेच काय येईल? एक्स प्लस वाय बरोबर 28। हे कधीचं झालं? 6 वर्षापूर्वी। परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण की सरासरी ही नेहमी तीच असते। आता राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी 6 वर्षापूर्वी 14 होती, आजही 14च असेल, परंतु त्यामध्ये ते वर्ष ॲड करावे लागेल। म्हणजे आज काय असेल? त्यांची सरासरी एक्स प्लस वाय भागिले 2 बरोबर 14 प्लस किती वर्षानंतर आपण पाहत आहोत? 6। म्हणजे 14 प्लस 6, कारण 6 वर्षापूर्वी 14 होती, मग आज त्यांची सरासरी 6 वर्षानंतरची सरासरी असेल। फक्त त्यामध्ये आपल्याला वर्ष ॲड करावे लागतील। म्हणजे सरासरी तीच असते, फक्त आपल्याला त्यामध्ये जितक्या वर्षानंतर आपण ती सरासरी काढणार ते वर्ष ॲड करावे लागेल। समजा आज किती होईल? 14 अधिक 6 20। म्हणजे आज त्यांच्या वयांची सरासरी 20 आहे। अजून 2 वर्षांनी त्यांच्या वयांची सरासरी काय होईल? 20 अधिक 2 22। म्हणजे अशा प्रकारे सरासरी तीच राहते, फक्त त्यामध्ये आपल्याला ते वर्ष ॲड करावे लागते। म्हणून 6 वर्षापूर्वी त्यांची सरासरी 14 वर्ष होती, तर आज किती असेल? 14 अधिक 6 म्हणजे 20। तर आपल्याला काय विचारलेलं आहे? यावरून आपण काय काढू शकतो? एक्स आजच्यासाठी काय काढू शकतो? एक्स प्लस वाय बरोबर 20 × 40। अजून कोणती अट दिलेली आहे? राम, श्याम आणि दादा यांचे सरासरी वय किती आहे? 22। म्हणजे काय? एक्स अधिक वाय अधिक झेड भागिले 3 बरोबर 22। म्हणजेच काय? एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर 66। आणि आपल्याला माहिती आहे आज एक्स प्लस वाय काय आहे? आज एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ? 40। म्हणजे इथे काय? 40 अधिक झेड बरोबर 66। म्हणजे काय? इथे झेड बरोबर 66 वजा 40 म्हणजेच किती येईल? 26। परंतु झेड काय आहे? राधाचं वय। म्हणजे हे काय झालं? 26 हे राधाचं आजचं वय झालं। तर आपल्याला काय काढायचं आहे? तर 8 वर्षानंतर राधाचे वय काय असेल? आपण आजचे राधाचे वय किती काढले? आजचे राधाचे वय किती आहे? 26। अजून 8 वर्षानंतर काय होईल तिचं वय? 26 अधिक 8 म्हणजे किती येईल? 26 अधिक 8 म्हणजे 34। म्हणजे 8 वर्षानंतर राधाचं वय काय असेल? 34 वर्ष। म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय डी। काय दिलेलं आहे या उदाहरणात? 6 वर्षापूर्वी राम आणि श्याम यांच्या वयांची सरासरी 14 होती। यावरून आपण हे समीकरण लिहिलं, एक्स अधिक वाय भागिले 2 बरोबर 14। परंतु आज काय असेल त्यांच्या वयांची सरासरी? एक्स अधिक वाय भागिले 2 बरोबर 14 अधिक 6, कारण 6 वर्षानंतर त्यांची सरासरी काय होईल? 20। म्हणजे आजची त्यांची सरासरी 20 असेल आणि आजची राम, श्याम आणि राधा यांच्या वयांची सरासरी 22 दिली आहे। त्यावर आपण हे समीकरण आणलं आणि यामध्ये आजची एक्स अधिक वायची किंमत टाकली।
आणि त्यावरून झेडची किंमत काढली जी 26 आली. म्हणजेच आजचं राधाचं वय 26 आहे, तर 8 वर्षानंतर म्हणजेच 26 अधिक 8 किती होईल? 34. म्हणून योग्य उत्तर असेल ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, सूरज आणि सागर यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 आहे. सागरचे वय 20 असेल तर सूरजचे वय काय असेल? म्हणजे इथं काय दिलेलं आहे, सूरज आणि सागर यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 2:5. तर काय दिलं आहे अजून एक, सागरचं वय 20 असेल. जर सागरचं वय 20 असेल, सपोज सूरजचं एक्स समजू आणि सागरचं 20 असेल असं समजू, पण त्यांचा त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर काय पाहिजे? 2:5. तर आपल्याला सूरजचं वय काढायचं आहे. यालाच आपण असं लिहू शकतो, एक्स छेद 20 बरोबर 2:5, तिरपा गुणाकार करू, 5x बरोबर 20 × 40, म्हणजे एक्स बरोबर काय 5×8=40. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल? 8 वर्ष. सूरज आणि सागर यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं आहे 2:5. आपण सूरजचं आजचं वय एक्स समजू, सागरचं त्यांनी वय दिलेलं आहे 20 बरोबर 2:5, कारण त्यांच्या वयाचं गुणोत्तर 2:5 हे दिलेलं आहे. म्हणून आपण ह्याला गुणोत्तरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, एक्स छेद 20 बरोबर 2:5, तिरकस गुणाकार केला, 5x = 40 आणि एक्स बरोबर 8, म्हणजे सूरजचं आजचं वय असेल 8 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 असेल आणि त्यांच्या वयांची बेरीज 64 असेल तर लहान असणाऱ्या भावाचे वय काय असेल? सपोज एक्स आणि वाय हे दोन भाऊ आहेत आणि काय दिलेलं आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे एक्स यास वाय बरोबर 3:5. आपलं काय दिलं आहे गुणोत्तर, त्यांच्या दोन्ही भावांचे वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. जर आपण ह्याच्या वयाला सपोज एने गुणले तर आपल्याला या वयाला सुद्धा काय करावे लागेल, एने गुणावे लागेल, तरच ते गुणोत्तर समान राहील. कारण बघा, सपोज 3/5 आहे, जर आपण 3 ला 2 ने गुणले आणि तर काय करावं लागेल, 5 ला सुद्धा 2 ने गुणावे लागेल, तरच हे गुणोत्तर काय असेल, प्रमाणामध्ये असेल. त्याचनुसार जर आपण इथे 3 ला a ने गुणले तर 5 ला सुद्धा a ने गुणावे लागेल. म्हणून आपण काय कन्सिडर करणार इथे, त्या दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर हे 3a + 5a असं समजू. दुसरी अट काय दिलेली आहे, त्यांच्या वयांची बेरीज 64 असेल. त्याचा अर्थ 3a + 5a बरोबर काय? 64. आता यावरून आपल्याला a ची किंमत काढता येईल, काय येईल? 8a = 64, म्हणजेच a = 8. जर a = 8 असेल तर x ची किंमत काय येईल? x म्हणजे आपण काय घेतलं इथे, 3a, म्हणजेच 8 × 3 = 24. आणि y = काय येईल? 5a, म्हणजेच 5 × 8, 5×8=40. म्हणजे एक्स हा लहान भाऊ आहे तर वाय हा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं वय 40 वर्ष तर लहान भावाचं 24 वर्ष आहे. म्हणून इथे काय विचारलेलं आहे, लहान भावाचे वय, म्हणजे लहान भावाचं वय 24 असेल. म्हणून उत्तर सी. ऑप्शनमध्ये ए सुद्धा दिलेलं आहे 40 वर्ष, पण आपल्याला लहान भावाचं वय विचारलेलं असल्या कारणाने आपल्याला उत्तर काय येईल, आपलं सी, 24 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, राजू आणि त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2:9 आहे आणि त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे, तर राजूचे वय काय असणार? राजू आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे? 2:9. समजा आपण 2 ला x ने गुणू तर 9 ला सुद्धा x ने गुणावे लागेल. समजा आपण त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2x + 9x आहे असे समजू, कारण हे गुणोत्तर प्रमाणामध्ये आहे. कारण आपण 2 ला सुद्धा x ने गुणलं आणि 9 ला सुद्धा x ने गुणलं तर कोणताच फरक पडणार नाही. म्हणून इथे आपण काय कन्सिडर केलं, राजू आणि त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2x + 9x आहे. दुसरी कंडिशन काय आहे, त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे. मग वयातील फरक म्हणजे काय, आई मोठी असणार, 9x + 2x = किती? 28. 9 मधून 2 गेले किती राहतात? 7x = 28, म्हणजेच x = 4. परंतु राजूचं वय काय असेल? 2x, म्हणजेच 2x = 4 × 8. आणि जर आईचं वय विचारलं तर काय येईल?
9x म्हणजेच 9 × 4 36। परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे, राजूचा वय, म्हणून काय येईल उत्तर 8, पर्याय ए। जर आईचं वय विचारलं असतं तर आपल्याला आपलं उत्तर काय आलं असतं, 36 वर्ष, आणि पर्याय सी आला असतं। परंतु इथे काय विचारलेलं आहे, राजूचे वय, म्हणून आपण राजूचं वय काय काढणार, 8। अशा प्रकारे आपण गुणोत्तर दिल्यास त्यावरून आपण वय काढू शकतो। पुढचा प्रश्न आहे, सीता आणि गीता यांच्या रीताच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे। रीताचे वय 6 वर्षांनी 70 असेल। जर सीताच्या वडिलांचे वय 27 वर्षांनी सीतापेक्षा जास्त असेल तर सीताच्या वडिलांचे आजचे वय किती। आपण प्रश्न वाचला आहे, आता एक एक वाक्य वाचून त्यावरून समीकरण तयार करू। पहिले काय दिलं आहे, सीता आणि गीता यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 2 × 6। सीता आणि गीता यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 2 × 6। यालाच आपण असं लिहू शकतो, 2x या 6x काहीच फरक पडणार नाही। आता काय दिलं आहे, गीता ही रीताच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, गीता बरोबर रीता वजा 10। कारण काय दिलं आहे, गीता ही रीताच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे गीता बरोबर रीता वजा 10। हे एक समीकरण मिळालं आपल्याला। समोर काय दिलं आहे, रीताचे वय 6 वर्षांनी 70 असेल। 6 वर्षांनी कोणाचं वय, रीताचं। 6 वर्षांनी म्हणजे रीता अधिक 6, कारण 6 वर्षानंतरचं वय दिलं ती किती आहे, 70। मग यावरून आपण रीताचं वय काढू शकतो, आजचं रीताचं वय काढू शकतो, म्हणजे रीता बरोबर 70 वजा 6 म्हणजेच काय, 64। आजचे सीता आणि गीताचे आजचे वयाचे गुणोत्तर 2 × 6 दिलेलं आहे। गीताचं वय रीतापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणून आपण हे इक्वेशन तयार केलं। अजून काय दिलेलं आहे, 6 वर्षांनंतर रीताचं वय 70 असेल, म्हणजे आजचं वय अधिक 6 = 70। तर यावरून आपण रीताचं आजचं वय काढू शकतो, बरोबर 70 वजा 6 = 64, म्हणून रीताचं आजचं वय 64 असेल। तर यावर यामध्ये आपण इक्वेशन 1 मध्ये आपण ते वय टाकू, म्हणजे गीताचं वय मिळेल आपल्याला, गीता बरोबर रीताचं वय किती निघालं, 64 वजा 10 म्हणजेच 54। आता आपल्याला गीताचं वय मिळालं 54। पुढे काय दिलेलं आहे, जर सीताच्या वडिलांचे वय 27 वर्षाने सीतापेक्षा जास्त असेल, म्हणजे वडिलांचं वय, सीताच्या वडिलांचं वय किती आहे, सीतापेक्षा 27 वर्षाने अधिक आहे, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, सीता वडील बरोबर सीताचे वय अधिक 27 वर्ष। हे एक आपल्याला इक्वेशन मिळालं। परंतु आपल्याला इथे बघू, आपण गीताचं वय मिळालं आपल्याला 64, आणि इथे काय, सीता आणि गीताचं वयाचं गुणोत्तर माहिती आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो, सीता भागिले गीता बरोबर किती, 2x/6x। परंतु गीताचं वय मिळालेलं आहे आपल्याला 54, म्हणजे काय, 54 भागिले, जर आपण एक्स एक्स कॅन्सल केला तर काय होऊन जाईल, ह्यालाच आपण असं लिहू शकतो, 2 × 6 सुद्धा लिहू शकतो आपण, जर एक्स एक्स आपण काढला तरी फरक पडणार नाही। इथे काय लिहू आपण, 2 × 6 बरोबर काय, सीता भागिले गीता बरोबर 2 × 6 बरोबर, सीताचं वय तर दिलेलं नाही आहे, यालाच आपण असं लिहू शकतो, सीताचं वय काढायचं आहे आपल्याला भागिले गीता, गीताचं वय किती निघालं, 54 बरोबर 2/6, म्हणजे यावरून आपल्याला सीताचं वय काढता येईल, ते काय, सीता बरोबर 2/6 × 54, 59 आणि 9 × 2 = 18, म्हणजे सीताचं वय किती मिळालं आपल्याला, 18। सीताचं वय मिळालं, आता वडिलांचं वय काढता येईल, ह्या इक्वेशनमध्ये जर आपण पुट केलं तर काय येईल, वडिलांचं वय बरोबर किती आहे, सीताचं वय 18 + 27, म्हणजेच 18 + 27 बरोबर काय येईल, 45, म्हणजे वडिलांचं आजचं वय काय आहे, 45, म्हणजे ऑप्शन डी। सरळ सरळ आपण काय केलं, सीता आणि गीता यांचे वयाचे गुणोत्तर किती दिलं आहे, 2 × 6, ते आपण तसेच ठेवले तरी काही फरक पडणार नाही, काय दिलं आहे, 2 × 6। नंतर
गीता ही रीतापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, म्हणजे गीता बरोबर रीता वजा 10। अजून काय दिलं आहे, रीताचं वय 6 वर्षांनी 70 असेल, म्हणून रीता अधिक 6 बरोबर 70। यावरून रीताचं आजचं वय काढू शकतो आपण, 70 वजा 6 64। रीताचं आजचं वय 64 मिळालं, मग यावरून आपण या इक्वेशन 1 मध्ये पुट करून गीताचं वय काढलं, किती आलं 54। आता तिसरी कंडिशन दिलेली आहे की सीताच्या वडिलांचं वय सीतापेक्षा 27 वर्षांनी अधिक आहे, हे इक्वेशन मिळालं। आपल्याला सीताचं वय काढायचं आहे तर आपण ही कंडिशन वापरू शकतो, कारण गीताचं वय माहिती झालं आपल्याला, म्हणून सीता भागिले गीता बरोबर 2/6। परंतु गीताचं वय 54 आहे, म्हणून सीता भागिले 54 बरोबर 2/6, म्हणून यावरून सीताचं वय काय 18। आता सीताचं वय 18 आहे, म्हणजे तिच्या वडिलांचं वय सीताच्या वयापेक्षा 27 वर्षांनी अधिक आहे, म्हणून 18 अधिक 27 45, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे 45। पुढचा प्रश्न आहे, 7 वर्षापूर्वी सोनू आणि मोनू यांच्या वयांचे गुणोत्तर 3/7 होते, 3 वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5/9 होईल, तर सोनू आणि मोनू यांची आजची अनुक्रमे वये किती? तर आपल्याला काय दिलं आहे, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं, 5/7। म्हणजे सोनूसाठी एस कन्सिडर करू आणि मोनूसाठी एम, यांचं गुणोत्तर काय होतं 3/7। यालाच आपण असं लिहू शकतो 3x/7x। जर 7 वर्षापूर्वी त्यांचा वयाचं गुणोत्तर 3x/7x असेल तर आज काय असेल, आज म्हणजेच काय येईल, 7 वर्षानंतर, म्हणजे 3x/7x/7, कारण हे 7 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे, आज म्हणजे 7 वर्षानंतर येईल, म्हणून आपण 7/7 याच्यामध्ये ॲड केले। आता अजून 3 वर्षानंतर काय होईल, त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं, आजचं गुणोत्तर हे असेल तर अजून 3 वर्षानंतर, 3 वर्षांनी अजून आपल्याला या गुणोत्तरामध्ये काय करावं लागेल, 3 ॲड करावे लागेल। सोनू आणि मोनू यांच्या वयाचं गुणोत्तर काय असेल, 3x/7/3 म्हणजेच 10, यास 7x/7/3 म्हणजेच 10, हे काय झालं 3 वर्षानंतरचं गुणोत्तर। तर यावरून आपल्याला काय दिसून येते, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3x/7x असेल तर आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3x/7/7x+7 असेल, आणि अजून 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 3x/10/7x+10 असेल। परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, 3 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5/9 होईल, म्हणजे इथे 5/9 येईल। जर आपण हे सोडवलं तर आपल्याला 100 व्हॅल्यू काढता येईल। यालाच कसं लिहू शकतो आपण, 3x/10/7x/10 = 5/9। आपण तिरपा गुणाकार करू, काय येईल, 9 × 27x + 9 = 90 = 5/7 + 30x + 5/10 = 50। म्हणजे काय येईल, 90 50 इकडे आले की वजा होतील आणि 35x + 27x, म्हणजे 90 म्हणून 50 गेले, 40 राहिले, आणि 35x मधून 27x गेले, किती राहिले 8x, म्हणजेच x बरोबर काय येईल, 8 × 5 = 40, x ची व्हॅल्यू 5 मिळाली। तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, सोनू आणि मोनू यांच्या वयांची यांची आजची वय विचारलेली आहेत, तर आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय, 3x/7 = 7x/7, म्हणजे आजचं वय काय येईल, सोनूचं आजचं वय 3x/7, x ची व्हॅल्यू काय आहे 5, म्हणजे 3×5 = 15 + 7, 15 × 7 किती येईल 22, आणि मोनूचं वय काय आहे 7x/7, आजचं वय 7x/7 म्हणजे 7 × 5 किती येईल 7×5 = 35 + 7, आणि 35 + 7 म्हणजेच 42, म्हणजे सोनूचं वय 22 तर मोनूचं वय आजचं वय 42 आहे। तर आपल्याला आधी सोनूचं विचारलेलं आहे, नंतर मोनूचं वय, म्हणून सोनूचं वय 22 आणि मोनूचं वय 42 हे आजचं वय आहे, आणि उत्तर काय असेल, ऑप्शन डी, 22, 42, कारण अनुक्रमे वय विचारलेलं आहे, त्यामुळे सोनूचं वय 22 आणि मोनूचं वय 42। 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलं, त्यावरून आपण आजचं गुणोत्तर काढलं, आणि त्यानंतर ती आजनंतर 3 वर्षांनी काय गुणोत्तर असेल ते काढलं, ते ऑलरेडी दिलेलं आहे, ते आपण सोडवलं, त्यावरून 100 ची व्हॅल्यू काढली आणि ती आजच्या वयामध्ये पुट केली, तर आपल्याला दोन्ही आजची वये मिळतील, म्हणून आपलं योग्य उत्तर असेल 22
आणि 42. पुढचा प्रश्न आहे, तीन मुलींचे सरासरी वय हे 21 वर्ष असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:3, 3:5 असे आहे, तर त्यांच्यामधील सर्वात मोठ्या मुलीचे वय काय असेल? समजा एक्स वाय झेड किंवा आपण ए बी सी समजू, ए बी सी या त्या तीन मुली आहेत आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं आहे, 1:3 आणि 3:5. त्यालाच आपण असं लिहू शकतो x 3x 5x, कारण आपण तीनही पदांना एक्सने गुणले, त्यामुळे त्यांच्या गुणोत्तरामध्ये फरक पडणार नाही. आता पुढे काय येईल, त्यांच्या अजून काय दिलं, तीन मुलींचे सरासरी वय. सरासरी वय म्हणजे a+b+c ह्या तीन मुलींचे सरासरी वय म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज भागिले 3 बरोबर किती दिलं आहे, 21 वर्ष. यावरून a+b+c काढू शकतो आपण, किती येईल, 21 त्रिक 63 आणि नंतर काय येईल, आपण ए बी सीची जर इथून किंमत याच्यामध्ये पुट केली तर काय येईल, 1+3x+5x=63, म्हणजेच 5 आणि 3 8 आणि 1 9x=63, म्हणजेच एक्स बरोबर काय, 9 7 63. जर एक्सची किंमत काढली तर आपल्याला ह्या तिन्ही किमती काढता येतील, म्हणजे x=7, 3x=7 = 21 आणि 5x=, काय 7 5 35. म्हणजे त्या तीन मुलींचं वय अनुक्रमे काय असेल, 1:7 वर्ष, दुसरीचं 21 वर्ष आणि 3:35 वर्ष. परंतु आपल्याला काय विचारलंय, सर्वात मोठ्या मुलीचे वय, तर काय 35, म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. जर सर्वात लहान मुलीचे वय विचारले असते तर ऑप्शन सी आलं असतं, आणि मधल्या मुलीचे वय विचारले असते तर ऑप्शन डी आलं असतं, 21. परंतु आपल्याला इथे काय विचारलं आहे, सगळ्यात मोठ्या मुलीचे वय ते असेल 35. म्हणजे काय केलं आपण, इथे तीन मुलींच्या वयांचे गुणोत्तर दिले, ते लिहिले, त्यालाच आपण एक्सने गुणलं म्हणजे तरी काही फरक पडणार नाही, आणि त्यांची सरासरी वय दिले, त्यावरून आपण हे इक्वेशन आणलं आणि त्यात ए बी सीच्या व्हॅल्यू पुट केला आणि त्याच्यावरून एक्सची किंमत काढली तर आपल्याला त्या तिन्ही मुलींचे वय मिळाले, आणि त्यामधून आपण सगळ्यात मोठ्या मुलीचं वय 5x=35 असेल, हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 3 वर्षापूर्वी तीन भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष होती, तर 5 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 40. आपण ते तीन भाऊ एक्स वाय झेड समजू, म्हणजे 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे. 3 वर्षापूर्वी काय येईल, x+y+z = 40 वर्ष. आता ते 3 वर्षापूर्वी दिलेलं आहे, म्हणजे आज काढायचं असेल त्यांच्या वयांची बेरीज तर प्रत्येकाच्या वयामध्ये 3 ॲड करावं लागेल. कारण समजा 2010 त्या मुलाचं वय 5 असेल, तर अजून 3 वर्षानंतर म्हणजे 2013 काय होईल, 5+3. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे, 3 वर्षापूर्वी 5 होतं, 3 वर्षानंतर 5+3 काय होईल, 8. त्यानुसार 3 वर्षापूर्वी जर त्यांच्या तिघांच्या वयांची बेरीज 40 असेल तर आज काय असेल, म्हणजे 3 वर्षानंतर x+3, y+3 आणि z+3 = काढावं लागेल. म्हणजेच काय, x+y+z + 3, 3 आणि 3, 3 = 9. आपल्याला x, y आणि z यांच्या वयांची बेरीज 40 दिलं आहे, म्हणजे इथे 40 ठेवू आपण, अधिक 9. 40+9 म्हणजेच 49. आता आजचं आपण काढलं, अजून काय काढायचं आहे, 5 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज, तर 5 वर्षानंतर आजचं वय काय आहे त्यांचं, 1+3 हे आहे, म्हणजेच आजचं वय x+y+z = 9. अजून 5 वर्षांनी, म्हणजे याच्या वयामध्ये 5 वर्ष ॲड होतील, वायच्या वयामध्ये 5 वर्ष आणि झेडच्या वयामध्ये 5 वर्ष ॲड होतील, म्हणजेच 15 आपल्याला इथे ॲड करावे लागतील. त्यावर आपण किंमत काढू शकतो, x+y+z काय आहे, 40+9+15 बरोबर काय, 49+15
49 अधिक 15 म्हणजेच काय येईल आपलं उत्तर 64. म्हणजे 5 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज काय येईल तर 64. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल ऑप्शन बी. आपल्याला 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे 40. आज काय येईल, आजच्या दिवशी त्यांच्या वयामध्ये आपल्याला 3-3 वर्ष ॲड करावे लागेल प्रत्येकाच्या वयामध्ये. म्हणजे एक्स अधिक 3 वाय अधिक 3 झेड अधिक 3 म्हणजेच एक्स अधिक वाय अधिक झेड अधिक 3 3 3 9 म्हणजे 40 अधिक 9 49. आज त्यांच्या वयांची बेरीज 49 असेल तर अजून 5 वर्षांनी म्हणजे प्रत्येकाच्या वयात अजून आपल्याला 5 5 ॲड करावे लागतील. म्हणजेच एक्स प्लस वाय प्लस झेड प्लस 9 ऑलरेडी ते आजचं वय आहे अधिक 5 वर्षांनी 5 3 15 म्हणजे 40 अधिक 9 अधिक 15 बरोबर 64. म्हणजेच त्यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांनी किती असेल 64. पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय दिलं आहे, राम आणि श्याम यांची आजची वय अनुक्रमे 7 वर्ष आणि 3 वर्ष आहेत, आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयांची बेरीज 26 वर्ष होईल. राम आणि श्याम यांची आजची वय अनुक्रमे किती आहे, 7 आणि 3 वर्ष, 7 आणि 3 वर्ष, आणखी किती वर्षांनी त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज 26 वर्ष होईल. समजा आपण कन्सिडर करू एक्स वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल, त्यांच्या वयांची बेरीज 26 होईल आपण असं कन्सिडर करू. समजा आज काय आहे त्यांच्या वयांची बेरीज, रामचं वय 7 आहे, श्यामचं वय 3 आहे, म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज 7 अधिक 3 10. आज त्यांच्या वयांची बेरीज 10 आहे तर एक्स वर्षांनी 26 आहे म्हणजे 10 अधिक बरोबर 26. किंवा आपण असंही लिहू शकतो 7 आणि 3. एक्स वर्षांनी रामचं वय काय असेल, 7 अधिक x अधिक. श्यामचं वय एक्स वर्षांनी काय असेल, 3 अधिक x. आणि त्या दोघांच्या एक्स वर्षांनी त्या दोघांच्या वयांची बेरीज 26, कारण आजचं रामचं वय 7 दिलेलं आहे आणि श्यामचं वय 3 दिलेलं आहे. म्हणून एक्स वर्षांनी रामचं वय काय होईल, 7 अधिक x, आणि श्यामचं वय 3 अधिक x, आणि त्यांची बेरीज काय दिलेलं आहे 26. यावरून आपण लिहू शकतो 7 आणि 3 10 अधिक 2x बरोबर 26. म्हणजेच 2x बरोबर 26 वजा 10 किती येईल, 16. म्हणजेच x बरोबर 8. म्हणजेच किती वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज 26 होईल, तर 8 वर्षांनी. तर आपण असंही काढू शकतो किंवा आज रामचं वय किती आहे, 7, तर एक्स वर्षांनी रामचं वय काय होऊन जाईल, 7 अधिक x. आणि श्यामचं वय आजचं वय 3 आहे तर एक्स वर्षांनी काय होईल, 3 अधिक x. तर ह्या एक्स वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज 26 दिलेली आहे, म्हणून आपण इथे काय घेतलं, 7 अधिक x अधिक 3 अधिक x बरोबर 26. 10 अधिक 2x म्हणजेच 26, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू 8 आली. पण एक्स आपण काय कन्सिडर केलं, एक्स वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज 26 होईल. आणि इथे काय विचारलं आहे, त्यांच्या वयांची बेरीज 26 केव्हा होईल, किती वर्षांनी होईल, तर आपलं उत्तर आहे 8. म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय 8. शेवटचा प्रश्न आहे, वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, 12 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट. जर आजच्या दिवशी वडिलांचे वय एक्स असेल आणि मुलाचे वय वाय असेल, तर त्यावरून आपण काय लिहू शकतो, वडिलांचे वय हे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट, म्हणजे x बरोबर 3 y. नंतर काय दिलं आहे, 12 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजेच 12 वर्षांनी वडिलांचं वय काय असेल, x अधिक 12, आणि मुलाचं वय काय असेल, y अधिक 12. अजून काय दिलं आहे, 12 वर्षांतर त्यांच्या वय वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजेच x अधिक 12 बरोबर दुप्पट, म्हणजेच 2 वेळा y अधिक 12. यावरून आपण काय लिहू शकतो, x अधिक 12 बरोबर 2 y अधिक 12 24, म्हणजेच x वजा
किंवा आपण असंही लिहू शकतो, एक्स वजा दोन वाय बरोबर 24 मधून 12 गेले 12। परंतु आपल्याला इथे एक्सची किंमत माहिती आहे, किती आहे 3 वाय। जर आपण इथे 3 वाय ठेवले तर काय येईल, 3 वाय वजा 2 वाय बरोबर 12, म्हणजेच वाय बरोबर 12। आपल्याला काय काढायचं आहे, वडिलांचे आजचे वय किती। मुलाचं वय वाय असेल तर वडिलांचं आजचं वय काय आहे, एक्स बरोबर 3 वाय, म्हणजेच एक्स बरोबर 3 गुणिले 12, म्हणजेच 12 त्रिक 36, म्हणजे वडिलांचं आजचं वय काय असेल, 36, पर्याय सी। आजचं वय काय दिलेलं आहे, वडिलांचं आजचं वय एक्स, मुलाचं वाय, पण ते काय आहे, एक्स बरोबर 3 टाइम्स वाय। 12 वर्षांनी एक्स अधिक 12 असेल वडिलांचं वय, मुलाचं वय वाय अधिक 12। परंतु 12 वर्षांनी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणून आपल्याला हे समीकरण मिळणार, त्याच्यावरून आपल्याला हे इक्वेशन मिळालं, आणि त्याच्यामध्ये आपण एक्सची किंमत टाकली 3 वाय, त्यावरून वायची किंमत किती आली 12। जर वाय माहिती झालं तर आपण एक्स इथून काढू शकतो, आणि एक्स काय मिळालं, 3 वाय, म्हणजेच 12 त्रिक 36। यावरून वडिलांचे आजचे वय 36 वर्ष असेल। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण या टॉपिकमध्ये बघितले, जे खूप महत्त्वाचे आहेत आणि नेहमी परीक्षेत विचारली जातात। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक बघूया आणि त्यावरील आधारित प्रश्न पाहूया।